ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता बेडरूममध्ये आलेल्या कुसुमला सांगत असतो की सायलीवर माझा सर्वात जास्त विश्वास आहे आणि त्यांच्यावरचा माझा विश्वास हा त्यांना सुद्धा चांगला माहीत आहे नाही तर त्या या घरात एक सेकंद सुद्धा थांबल्या नसत्या सायलीबद्दल माझ्या मनात कोणताही वाईट विचार येत नाही असे आता अर्जुन हा कुसुमला ठणकावून सांगतो तर कुसुम लगेचच सायलीला म्हणते की मग मी आता निघते तेव्हा अर्जुन म्हणतो की मागापासून मग एवढं का बोलताय तर कुसुम म्हणते की मी सायली सोबत बोलते तर अर्जुन म्हणतो की कंटिन्यू करा तुमचे बोलणे तेव्हा कुसुम सायलीला काळजी घेण्यासाठी सांगते कुसुम म्हणते की बरं झालं सायली तू नशीबाने वाचली नाही तर माझं नशीब माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती तर कुसुम म्हणते की चिडक्या बिब्याने मला फोन केला आणि मी कशी निघाले तर दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसं झालं आणि माझ्या रिक्षाचा अपघात झाला तेव्हा आता कुसुम लगेच सायलीला तिच्या रिक्षाचा कसा अपघात झाला हे सांगते तर सायली म्हणते की कुसुमताई तुला कुठे लागलं नाही ना, ना। तेव्हा कुसुम म्हणते की अगं मला नाही लागलं ला कुठं पण त्या बाईच्या हाताला खूप लागलं ला। तेव्हा मी तशीच त्या बाईला हॉस्पिटलमध्ये मलमपट्टी करायला घेऊन आले आणि तिला नर्सच्या ताब्यात दिलं सायली म्हणते की कोण होत्या त्या बाई तर कुसुम म्हणते की ते तर कळलं नाही ना मलमपट्टी झाल्यानंतर त्या गेल्या आणि त्या त्यांच्या ओढणीने चेहरा झाकलेला होता तर कुसुम म्हणते की माझ्यासमोर देव जरी आला असताना त्यावेळेस मी कुणालाच नाव पत्ता विचारलं नसतं आणि बरं झालं सायली तू बरी झाली तर लगेचच कुसुम म्हणते येते बर का सायली मी आणि अर्जुनला म्हणते की काळजी घेण्यासाठी तिला कुठे हात लावायची गरज नाही तेव्हा अर्जुन डोक्याला हात लावतो इकडे राकेश प्रिया आणि नागराज तिघेही बाहेर येतात तर प्रिया म्हणते की बरं झालं त्या म्हैपतला तुम्ही चांगलं सुनावलं तेव्हा राकेश म्हणतो की पण वेळी जर साईक साक्षीचं ऐकलं असतं ना तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती नागराज म्हणतो की आता सायदीने त्या माणसाला ओळखला असणार आणि अर्ज सायदी ही अर्जुनला सांगून अर्जुन त्या माणसापर्यंत पोहोचेल जर अर्जुन त्या माणसापर्यंत पोहोचला तर म्हैपतपर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुनला काहीच वेळ लागणार नाही असे आता नागराज प्रिया आणि राकेशला सांगतो ते ऐकून घाबरतच राकेश म्हणतो की नाही या पप्पा त्या म्हैपतमुळे मी जेलमध्ये वगैरे कुठे जाणार नाही तेव्हा बोट करत प्रिया म्हणते की जेलमध्ये काय जायच्या गोष्टी करतो याच्यातून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करा आता तर नागराज म्हणतो की राकेश एकदम बरोबर बोलतोय त्या म्हपतमुळे आता अर्जुन आपल्याला काय काय करणार आहे आणि काय नाही ते काही कळत नाही तर इकडे आता सायली झोपलेली असताना प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे बघत असतो त्यानंतर आता सायलीला थंडी वाजू लागल्यामुळे अर्जुन हा ए सी बंद करतो आणि सायलीच्या अंगावर कंबल टाकतो तेवढ्यात हा अर्जुनच्या बेडरूममध्ये चैतन्य हळूचाच येतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे दुसऱ्याच्या बेडरूममध्ये असं कसं येतोय तू तर चैतन्य म्हणतो की मला कळतंय दुसऱ्याच्या न म्हणजे नवीन नवरा बायकोच्या बेडरूममध्ये येऊन इंटरफेअर करायचा नसतो पण माझं काहीतरी काम होतं तर अर्जुन म्हणतो हळूबोल आत्ताच त्यांना झोप लागली तर अर्जुन म्हणतो की असं ट्रेन आल्यासारखं काय बघतोय चैतन्य माझ्याकडे चैतन्य म्हणतो की अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता एका बायकोची काळजी कशी घेतो तिला थंडी वाजताच ए सी कशी बंद करतो तिच्या अंगावर कशी कंबल टाकतो हे सर्व काय आहे अर्जुन सुभेदार चैतन्य म्हणतो की अर्जुन हे सर्व म्हणजे तू सायलीच्या प्रेमात पडलाय तर अर्जुन म्हणतो तुझं डोकं भिकं फिरलं का फिर चैतन्य म्हणतो डोकं नाही तूच फिरलाय आणि आता सायलीच्या खरोखर तू प्रेमात पडलाय चैतन्य म्हणतो की अरे हॉस्पिटलमध्ये येऊन तू सायलीसाठी काय काय केले ना ते सर्व मला समजलंय आणि फक्त एका प्रेमासाठीच हे माणूस सर्व काही करू शकतो सायलीच्या प्रेमासाठी आणि जेवासाठी तू गणपती बाप्पाकडे हात जोडले आणि प्रत्येक माणसाला सायलीसाठी तिथे रक्त विचारत होता हे सर्व आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो आणि अर्जुनच्या ते सर्व डोळ्यासमोर येत असते चैतन्य म्हणतो हे सर्व कोण करतं माहीत आहे का अर्जुन फक्त प्रेमात पडलेला माणूस तर अर्जुन म्हणतो की हे सर्व मी घरच्यांच्या काळजीपुटी केलंय चैतन्य चैतन्य म्हणतो की मी ज्या अर्जुन सुभेदाराला ओळखतो ना त्याला जर तसं करायचं असतं तर त्याने ही सगळी सिच्युएशन प्रॅक्टिकली की नसती त्याने स्वतःच्या जीवाला काही त्रासही होऊ दिला नसता स्वतःच्या मनाविरुद्ध वागून हे सर्व काही करणं ना म्हणजे त्याला प्रेमात पडणं म्हणतात अर्जुन सुभेदार आणि तो सायलीच्या प्रेमात पडला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मी हे सर्व माणुसकीमुळे करतोय चैतन्य त्यानंतर अर्जुन म्हणतो की चैतन्य मी हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून काही बोललो नाही पण सायलीवरती हल्ला कुणी केला हे आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्यांनी कुणाचं काय वाईट केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला ते सुद्धा आता शोधून काढायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की हो तर अर्जुन म्हणतो की जोपर्यंत त्या माणसाला मी जेलमध्ये टाकत नाही ना, ना तोपर्यंत स्वस्त बसणार नाही तर आता इकडे रविराजसुद्धा त्याला हॉस्पिटलमध्ये सगळेच आठवत असते तेव्हा सायलीने म्हटलेले असते की मला काहीही होणार नाही कारण यावेळी सगळीच माणसं माझ्यासमोर आहेत हे सर्व आता रविराजच्या डोळ्यासमोर येते तर आता इकडे आपण सायलीच्या डोक्यावर कसा हात ठेवला हे रविराजला आठवतं तर तेव तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की बाबा तुमच्या माठीवर डोकं ठेवावंसं वाटलं म्हणून मी इथे आली तर लगेचच तन्वी म्हणते की माणूस कसा जरी असला ना त्याच्यासोबत कधीच वाईट होऊ नये असं मला वाटतंय तन्वी म्हणते की तुमच्या शत्रूला सुद्धा स्वतःसाठी तुम्ही किती त्रास करून घेता बाबा तन्वी म्हणते की त्या अर्जुनचा हक्क माझ्यावरचा त्या सायलीने हिरावून घेतला माझ्या साखरपुड्याच्या दिवशी अर्जुन हा त्या सायलीला लग्न करून घेऊन आला रविराज म्हणतो की त्या त्या तन्वी हे तू मलाच का सांगते मला हे माहित नाही का तेव्हा चे तन्वीचा चेहरा पडतो तेव्हा तन्वी विचार करते की बावळटा हे सर्व तुला माहीत आहे पण त्या सायलीविषयी राग आणण्यासाठी मी हे सर्व बोलते तेवढ्यात रविराज हा तन्वीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की तन्वी मला तुझं कौतुक वाटतंय सायलीसाठी तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे म्हणून तर मी म्हणते बरोबर आहे ना शेवटी माझ्यामध्ये सुद्धा माझ्या आईचंच रक्त आहे ना बाबा तर आता रविराज म्हणतो की सायली आता डिस्चार्ज मिळून घरीसुद्धा गेली तेव्हा तिचा विचार करण्याची काही गरज नाही तन्वी तुला आता फक्त प्रतिमाचा शोध फक्त प्रतिमा कशी भेटेल याकडे लक्ष द्यायचं तर तन्वीला मोठा धक्का बसतो इकडे आता अर्जुन हा ऑफिसला हो गेल्यानंतर कल्पना ही सायलीच्या बेडरूममध्ये बसलेली असते तर कल्पना म्हणते की तुझा नवरा सांगून गेला जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत सायलीच्या डोळ्यासमोरून सुद्धा हलायचं नाही बरं का सायली तर इकडे कल्पना म्हणते की सायली तुझ्यावर जो हल्ला झाला ना त्याने खरंच अर्जुन खूप अस्वस्थ झाला आहे तुझ्यावर कुणी हल्ला केला आहे आत्तासुद्धा तो चैतन्याला हाच विचारत असणार बघ इकडे आता चैतन्य आणि अर्जुन हे बाहेर बसलेले असताना इन्स्पेक्टर तिथे येतात तर इन्स्पेक्टर म्हणतात की सायलीवरती हल्ला झाला हे याची आम्ही तपास कसून चौकशी करत आहोत पण अजून ते काही समजलेलं नाही पोलीस म्हणतो की आम्ही सर्व कसून चौकशी करतो आहे आणि त्या विसर्जनामध्ये काही लोक व्हिडिओ काढत होते त्यामध्ये सुद्धा काही माहिती मिळते का हे आम्ही बघतोय तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही असे किती किती लोकांचे व्हिडिओ बघणार आहेत आणि कुणाकुणाला सापडवणार आहेत तुम्हाला माहिती आहे का यामध्ये वेळ जाणार आणि जोपर्यंत तो माणूस पकडत नाही तोपर्यंत माझ्या बायकोला धोका आहे अर्जुन म्हणतो की मी काही ऐकणार नाही तुम्ही तुमच्या माणसांना कामाला लावा इन्स्पेक्टर आणि सायलीचा तो हल्ला करणारा शोधून काढा तर चैतन्य म्हणतो की इन्स्पेक्टर तुम्ही समजून घ्या अर्जुनला तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की आपल्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत आणि त्या माणसाने हल्ला का केला हे सुद्धा माहिती नाही आहे तेवढा तेव्हा आपल्याला त्याला ते शोधायला थोडा वेळ लागेलच मी आमचे सर्व प्रयत्न चालू ठेवतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर असे सांगून तेथून तू निघून जातो इकडे कल्पना सायलीला म्हणत असते की तू हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही कसे दिवस काढले ना आमचे आम्हाला माहीत आहे आणि जेव्हा तुला रक्त मिळत नव्हते तेव्हा अर्जुनचे आणि आमची काय सिच्युएशन झाली होती ते सुद्धा आमचे आम्हालाच माहीत आहे तर सायली म्हणते की मला ज्या बाईने रक्त दिले ना त्या बाईला भेटायला मला आवडेल तुम्ही पत्ता घेतला असेल ना त्यांचा मला देता का तर कल्पना म्हणते की अगं त्या बाईला आम्हाला नुसते थँक्स सुद्धा मानता आले नाही आम्ही त्या बाईला भेटायला गेलो पण त्यापूर्वीच त्या तिथून निघून गेल्या होत्या तर सायली म्हणते की आई तुम्हाला आठवतंय का जेव्हा मी शुद्धीवर आले ना तेव्हा मी तुम्हाला म्हटले होते की तुम्ही अगोदर आला होतात का तर कल्पना म्हणते की हो ना सायली पण मी आलेच नव्हते सायली तर मग क... सायली म्हणते की मला आहे त्याच बाई माझ्याकडे आल्या असतील त्यांनी माझ्या डोक्यावर जेव्हा हात ठेवला ना तेव्हा मला थोडंसं असं काहीतरी वाटलं पण मी पूर्ण शुद्धीवर आले नव्हते तर सायली म्हणते की त्यांच्या स्पर्शामध्ये मला खूप माया जाणवली आई सायली म्हणते की मला असं वाटलंय की आई सांगती बाळा उठ लवकर बरी हो जागी हो तर सायली म्हणते की पण त्या तर परक्या होत्या तेव्हा कल्पना म्हणते की कधी परकी माणसं आपल्यासाठी धावून येतात ना ती अशी कल्पना म्हणते की तुझं जर काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं सायली तेव्हा सायली म्हणते की माझं कसं काही झालं असतं तुम्ही सर्वजण माझ्या समोर ढाल बनून उभा होतात ना तेवढ्यात अर्जुन तिथे येत कल्पना आणि सायलीचे ते बोलणे ऐकतो तर सायली म्हणते की मी तुमची कोणी लागत नाही तशी तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता सायलीचे ते शब्द ऐकून इकडे आता कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि कल्पना म्हणते की मी तुझी कोणी लागत नाही म्हणजे तर आता इकडे अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता रात्री अर्जुन आणि सायली झोपलेली असताना इकडे आता सायली ही तिच्या बेडरूममध्ये नसते तर आता अर्जुन हा वेड्यासारखा सायलीला इकडे तिकडे शोधत खाली येतो त्यानंतर आता अर्जुन हा सर्वांना विचारतो सायलीला कुठे बघितलं का त्यानंतर लगेच विमल म्हणते की मी बाहेर बघून येतो तर अश्विन म्हणतो मी गार्डनमध्ये बघतो पण सायली कुठेच नसते तेव्हा लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसतो तर विमल म्हणते की मी मागे सगळीकडे बघितलं तिथे पण सायलीताही नाही तेव्हा आता सायली ही कुठे गेली या विचाराने अर्जुन पुढा वेळा झालेला असतो तर आता सायली आणि अर्जुन पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब